चंद्रपूरच्या बाबूपेठ भागातील स्नेहदीप या बालगृहातल्या एका मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलंय. बाल विकास संरक्षण समितीनं केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकारामुळे चंद्रपुरात चांगलीच खळबळ उडाली आहे. देश आणि उत्तर प्रदेशातल्या बालगृहात मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानं सर्वच बालगृहांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चंद्रपुरात झालेल्या तपासणीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला असून बालविकास विभागानं या खुलाशानंतर स्नेहदीप या बालगृहाची मान्यता रद्द केली आहे. चंद्रपुरात बालगृहातील अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा प्रकार समोर आलाय. स्नेहदीप असं या बालगृहाचं नाव असून हे बालगृह महिला आणि बालविकास विभागाच्या अखत्यारीत येत आहे. देशभरातील बालगृहात घडलेल्या अत्याचारांच्या घटनांनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बालगृहांच्या तपासणीसाठी समित्यांचं गठन झालं. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात ॲडव्होकेट वर्षा जामदार यांच्या अध्यक्षतेत उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीनं नुकतंच चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील बालगृह तपासणी मोहीम सुरू केली. चंद्रपूरच्या स्नेहदीप या बालगृहाचीही तपासणी केली गेली. प्रथम दर्शनी या बालगृहात सर्व काही आलबेल असल्याचं वाटत असतानाच दबावात असलेल्या एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीनं तसंच एका मुलानं हळूहळू आपबीती सांगायला सुरुवात केली. यानंतर या बालगृहातील एका कर्मचाऱ्यानं एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार तर एका मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आलं. संबंधित कर्मचाऱ्यानं घडलेली घटना कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्यात येईल अशी धमकी दिल्याची माहिती देखील यावेळी पुढे आली. त्यानुसार चौकशी समितीनं आपल्या नोंदी संबंधित विभागाला सादर करत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना चौकशी समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट वर्षा जामदार यांनी अन्य काही मुलींवरही अत्याचार झाल्याची शंका व्यक्त करत त्या दिशेनं तपास केला जात असल्याची माहिती दिली. याविषयी ॲडव्होकेट वर्षा जामदार यांच्याशी केलेली बातचीत. त्या समिती ज्या वेळेला इन्स्पेक्शनला गेली तर त्यावेळेला मुलींनी पहिले ऑल इज वेल सारखी भूमिका घेतली आणि सर्व ठीकठाक आहे असं काही बोलायला तयार नव्हत्या. बाकी कर्मचारी वृंद त्यांच्याशीही चर्चा केली असता सगळं ठीकठाक आहे, कुठलीच काही प्रकार नाही असं बोललं गेलं. पण हळूहळू ज्या वेळेला मी स्वतः पुढाकार घेऊन त्या मुलींना एकट्यात नेऊन त्यांच्याशी संवाद साधला तर त्यावेळेला मुलींनी कबूल केलं की हो आमच्यासोबत अशा घटना घडलेल्या आहे आणि इथलेच याच संस्थेमध्ये काम करणारे बंडू कुत्तरमारे हे कर्मचारी केअरटेकर म्हणून ज्यांना काळजी वाहक म्हणतात त्या कर्मचाऱ्यांनी आमच्या इथल्या एका मुलीसोबत मुलीला त्रास दिला तसंच इतरही मुलींना पकडणं आणि विनयभंगासारख्या अनेक असे प्रकार केलेले आहे आणि त्यांनी धमक्या दिलेल्या आहे की ह्या घटना कुठेही सांगायच्या नाही. आणि मग ज्या वेळेला ह्या मुलींनी माझ्यासमोर अशी बाब सांगितली तर त्यावेळेला मी ती कमिटीसमोर मांडली. कमिटीने मग आपल्या रिपोर्टमध्ये तसं नमूद केलं की या घटना इथे अशा घडलेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी बाल संरक्षण कक्षाचे पूर्ण युनिट आणि बाल विकास अधिकारी हे सगळे तिथे त्या संस्थेत पुन्हा गेले. त्यांची कमिटीने त्यांच्याशी संवाद साधला तर त्यावेळेला त्यांनी बलात्काराच्या घटनेबद्दलही सांगितलं. एका मुलीच्या बलात्काराच्या घटनेची नोंद झालेली आहे आणि तिच्या म्हणजे त्या तक्रारीवर बंडू कुत्तरमारे यांना अटकही झालेली आहे. पण अशी एक शंका अजून आहे आम्हाला की ह्या मुली बोलून राहिल्या नाही आहे, त्यांना फार म्हणजे धमकवल्या गेलेलं आहे तर त्या फार घाबरून आहेत तर त्याच्यामुळे आणखीनही अशा घटना झालेल्या असतील असं एक आम्हाला शंका आहे. या धक्कादायक खुलाशानंतर बालविकास विभागानं स्नेहदीप या बालगृहाची मान्यता रद्द केली आहे. सोबतच यातील सर्व मुलींना अन्यत्र हलवण्याचा निर्णय देखील घेतला गेलाय. दरम्यान बालविकास विभागाच्या तक्रारीनंतर रामनगर पोलिसांनी बंडू कुत्तरमारे या केअरटेकरला अटक करत न्यायालयात सादर केलं. त्यानुसार न्यायालयानं या आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांनी या प्रकरणाबाबत बालविकास विभागाकडे अधिक माहिती मागितली आहे.
सोबतच बालगृहातील अन्य कर्मचारी आणि व्यवस्थापन समिती सदस्यांनाही या प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याविषयी रामनगरचे पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे यांच्याशी साधलेला संवाद. ते बाबूपेठला स्नेहदीप बालगृह आहे आणि इथे बिलो 18 अल्पवयीन मुली ठेवल्या जातात. इथे साधारणतः 9 अल्पवयीन मुली आहेत. तर यांचं काही लैंगिक शोषण म्हणून त्यांच्या काही समस्या ह्या जाणण्याकरता जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व बाल न्याय मंडळ यांच्यामार्फत तिथे भेटी दिल्या जातात आणि त्या मुलींना विचारपूस केली जाते. या विचारपूसमधूनच हा प्रकार उघडकीस आला आणि त्यामध्ये आपल्याला एका मुलीवर अनैतिक संबंधाचा आणि दुसऱ्या मुलीवर विनयभंगाचा अशा दोन मुली सापडल्या. त्याप्रमाणे आपण त्यांची फिर्याद घेऊन तिथले जे समुपदेशक आहेत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयातील त्यांची फिर्याद घेऊन आपण 354 आणि पोक्सोप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करून तिथला जो केअरटेकर आहे त्या केअरटेकरला आपण तत्काळ अटक केली आहे. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात अनाथ बालगृह, मुलींची वसतिगृहे आणि निराश्रित बालगृहे आहेत आणि या धक्कादायक खुलाशानंतर बालविकास विभागानं या सर्वांची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये असे प्रकार सुरू आहेत का, चौकशी समितीला हे प्रकार उजेडात आणण्यात यश येईल का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.